दहावी आणि बारावी निकालानंतर सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, तसंच त्यांच्या दोन टर्मच्या फी माफ कराव्यात अशी मागणी विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्याचा 10वी आणि 12वीचा निकाल यंदा चांगला लागला आहे। 12वीनंतर सर्व फॅकल्टीमध्ये ॲडमिशनसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत। त्या संदर्भात विद्यार्थी सेनेनं उपकुलगुरू विकास घुटे यांची भेट घेतली। सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरची फी माफ करावी अशी मागणी विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यांनी केली आहे। काल आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं सोलापूर विद्यापीठाचे उपकुलगुरू माननीय विकास घोटे यांना सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही विनंती केली की ऑनलाईन पद्धतीनं आताची प्रवेश प्रक्रिया बी ए फर्स्ट, बी कॉम फर्स्ट, बी एस सी फर्स्ट सर्व फॅकल्टीचे आहे। त्यांना काय सांगितलं की गेल्या वर्षीची संख्या कमी होती, यावर्षी सरसकट सर्व विद्यार्थी पास झाल्यामुळं सर्व कॉलेजवर आता ताणतणाव होणार, विद्यार्थ्यांची क्षमता जास्त आहे। तरी आम्ही विद्यापीठांच्या कुलगुरू सचिवांना सांगितलेले आहे की विद्यार्थ्यांची क्षमता सर्व कॉलेजने सामावून जर नाही घेतली आणि तिथे जर काय गोंधळ घडला तर त्याला विद्यापीठ आणि कॉलेज जबाबदार राहील। आम्ही पहिल्यांदा त्यांना विनंती करून सांगितले, मग पुन्हा मग आमच्या भाषा सांगायला वेळ लावू नये ही विनंती। 10वीचा निकाल यंदा 15% वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि जागा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। परंतु 10वी पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशी मागणीही लहू गायकवाड यांनी केली आहे।